लाडकी बहीण योजनेवरून राऊतांनी सरकारवरती टीका केली आहे. लाडकी बहीण योजना आणून सरकारनं क्रांती केली नाही, जनतेच्या कराच्या पैशातून सरकार 1500 रुपये देतंय असं राऊत म्हणाले. आमचं सरकार आल्यावर आम्ही 3000 रुपये देणार असं देखील वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. टर्निंग पॉईंट वगैरे काय नाही, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत. तिकडे नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे. लोकांच्या करातला पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी. आमचं सरकार आहे तेव्हा 1500 आम्ही 3000 करू, आमचा शब्द आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.